आम्ही आज जिल्हा परिषदमध्ये आलो आणि आम्ही इथं निदर्शने केलेली आहेत आणि गोगोळबाईमध्ये जे आमच्या कर्मचाऱ्याला मारहाण झालेली आहे एका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून, जी अत्यंत अमानवी अशा पद्धतीने जी मारहाण केलेली आहे, त्या संदर्भात आम्ही आज इथं जिल्हा परिषदसमोर निदर्शने केली, निषेध व्यक्त केला आणि माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांचीसुद्धा आम्ही भेट घेतलेली आहे. त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आम्ही प्रधान सचिव आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या नावाने निवेदन लिहिलेलं आहे आणि ते निवेदन आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य तो अहवाल तुम्ही प्रधान सचिव आरोग्य विभाग यांच्याकडे पाठवावा आणि सुरुवातीला तर त्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव तुम्ही पाठवा आणि त्यानंतर जी काही कायदेशीर कारवाई करता येईल ती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याकडे केलेली आहे. तर तसं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी सांगितलं की त्यांनी जेव्हा ती बातमी टेलिव्हिजनवर बघितली तेव्हाच त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याचा निलंबनाचा प्रस्ताव हा संबंधित विभागाकडे पाठविला आहे. म्हणून समजा तुम्हाला न्याय नाही मिळाला तर तुम्ही काय करणार? हां, आम्हाला जर जशा पद्धतीचा न्याय पाहिजे आहे तो न्याय जर आम्हाला नाही मिळाला तर आमच्या ज्या काही राज्य संघटना आहेत महाराष्ट्रातील, आमच्या संवर्गाच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, त्या सगळ्या संघटनांचे राज्याध्यक्ष आमच्या संपर्कात आहेत आणि स्वतः राज्याध्यक्षांनीच फोन करून मला विचारणा केली की या ठिकाणी कोणती कारवाई केली गेलेली आहे प्रशासनामार्फत. तर मी सांगितलं त्यांना की अजून कारवाई चौकशी सुरू आहे, कारवाई अजून व्हायची आहे. तर आमच्या राज्य संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणावरून जर योग्य ती कारवाई झाली नाही तर उद्या आम्ही आमचं जे प्रतिनिधी मंडळ आहे संघटनेचं, आम्ही उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे जे आरोग्यमंत्री आहेत यांची भेट घेणार आहोत मुंबईला जाऊन आणि त्याच्यानंतर आरोग्य विभागाचे जे प्रधान सचिव आहेत त्यांचीसुद्धा आम्ही भेट घेणार आहोत. आणि जर समजा तरीही जर आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही मंत्रालयाच्या समोरसुद्धा उपोषणावर बसण्याची आमची तयारी आहे. मी डॉक्टर सोमकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारा. प्रथमतः तर या घटनेचा मी निषेध नोंदवतो. अशा घटना व्हायला नकोत. या घटनेसंदर्भात आम्ही चौकशी केली असता तिथे गोगोळबाईला जे वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर कळसकर यांनी तिथल्या परिसराला मारहाण केल्याची तक्रार होती. समाजमाध्यमांवर सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्या संदर्भात आम्ही चौकशी केली. यात जी काही मारहाण झाली आहे त्याचा आम्ही निषेध नोंदवतो आणि त्या संबंधात ऑलरेडी पोलीस कारवाई सुरू आहे आणि विभागामार्फत सुद्धा आम्ही चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाईसाठी शासनाला प्रस्ताव सादर केलेला आहे. सर, सध्या दोन्ही कर्मचारी तिथले ऑन ड्युटी आहेत की काय? सध्या आजच्या परिस्थितीत त्या ऑन ड्युटी म्हणजे एक तर पोलीस त्यांना अटक झालेली आहे डॉक्टरांना आणि दुसरे जे परिचर आहेत त्यांच्यावर सुद्धा चौकशी सुरू आहे. यापूर्वी सुद्धा सदर परिचर्याने दारू पिऊन अशा प्रकारे निघाले घातल्याची तक्रार तिथे आम्हाला चौकशीत निष्पन्न झालेले आहेत. त्या संदर्भात सुद्धा कारवाई सुरू आहे.